नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत इलेक्ट्रिक पोटेंशियल ड्यू टू पॉइंट चार्ज। पहिल्यांदा इलेक्ट्रिक पोटेंशियल, इट इज एन अमाउंट ऑफ वर्क डन टू मूव युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट इन एन इलेक्ट्रिक फील्ड। याचा अर्थ असा की जर समजा एक इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि 1 कुलोम चार्ज हा ह्या इलेक्ट्रिक फील्ड पासून इनफायनाइट डिस्टन्स वर आहे आणि तो आपल्याला ए पॉइंट पर्यंत आणायचा आहे, त्यासाठी जे झालेलं वर्क आहे दॅट वर्क डन इज स्टोअर्ड इन दॅट चार्ज एट पॉइंट पी, दिस वर्क डन इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पोटेन्शियल। ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू झिरो, याचं एस आय युनिट आहे जूल पर कुलोम, डायमेन्शन आहेत एम वन एल टू टी रेस टू मायनस थ्री आय रेस टू मायनस वन, वेअर आय इज द करंट। आता आपल्याला पाहायचंय इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज। सो लेट अस कन्सिडर अ पॉइंट चार्ज प्लस क्यू प्लेस एट पॉइंट ओ अँड वी हॅव टू फाईंड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एट पॉइंट ए एट अ डिस्टन्स स्मॉल आर। फॉर दिस पर्पज कन्सिडर अ चार्ज प्लस क्यू झिरो एट पॉइंट बी एट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम पॉइंट ओ। नाउ द फोर्स एक्टिंग ऑन चार्ज प्लस क्यू झिरो इज गिवन बाय एफ इज इक्वल टू 1/4πε0 क्यू क्यू झिरो अपॉन एक्स स्क्वेअर। नाउ लेट अस सपोज दिस चार्ज प्लस क्यू झिरो इज डिस्प्लेस्ड थ्रू डिस्टन्स डी एक्स अपोजिट टू फोर्स टुवर्ड्स पॉइंट ए, देन वर्क इज डन गिव्हन बाय डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ डी एक्स। द निगेटिव्ह साईन बी इज बिकॉज F and dx are opposite in direction. Therefore, this work done is stored in the form of potential energy. Now, putting the value of F, we get dW is equal to minus 1/4πε0 Q Q0 upon x square A to dx. By definition, work done to move unit positive charge from infinity to given point in an electric field is called as electric potential. So let us suppose that the charge plus q0 is displaced from infinity to point A. Then during this displacement, for each part of dx there is a work done dw. So total work done is summation of such all these dw. It is given by W is equal to integration dW is equal to minus 1/4πε0 integration of QQ0 upon x square into dx, where the limit of x r infinity to r, म्हणजे x हे अंतर जे आहे ते O पासून जास्तीत जास्त इन्फिनिटी आणि कमीत कमी आर, म्हणून याच लोअर लिमिट आहे इन्फिनिटी आणि अपर लिमिट आपण स्मॉल आर घेतलेलं आहे। या ठिकाणी क्यू क्यू झिरो आणि 4πε0 हे कॉन्स्टंट आहेत, त्यांना आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेऊयात। क्यू क्यू झिरो अपॉन 4πε0 इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन एक्स स्क्वेअर। नऊ by formula of integration, integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 divided by n plus 1. Now this integration of dx upon x square can be written as integration of x raised to minus 2 dx, and by formula it is equal to x raised to minus 2 plus 1 divided by minus 2 plus 1. So it is equal to minus x raised to minus 1, or it is equal to minus 1 by x. So putting this value limits from infinity to r, we get minus q q 0 upon 4 pi epsilon 0, and integration of dx upon x square is minus 1 by x limit from infinity to r. Now here minus into minus is plus q q 0 upon 4 pi epsilon 0. Putting the limit
अपर लिमिट माइनस लोअर लिमिट, अपर लिमिट इज आर देयर फोर इट इज वन बाय आर, माइनस लोअर लिमिट इज इंफिनिटी देयर फोर इट इज वन बाय इंफिनिटी, वन बाय इंफिनिटी इज जीरो देयर फोर फाइनल आंसर इज क्यू क्यू जीरो अपॉन फोर पाई एप्सिलॉन जीरो इंटू आर. दिस इज द वर्क डन टू मूव चार्ज क्यू जीरो फ्रॉम इंफिनिटी टू पॉइंट ए. बाय डेफिनेशन इलेक्ट्रिक पोटेंशियल इज एन अमाउंट ऑफ वर्क डन टू मूव यूनिट पॉजिटिव चार्ज फ्रॉम इंफिनिटी टू गिवन पॉइंट. देयरफॉर द इलेक्ट्रिक पोटेंशियल वी इज इक्वल टू W upon Q0, so it is equal to Q Q0 upon 4 pi epsilon 0 R into Q0, so we get V is equal to Q Q0 upon 4 pi epsilon 0 into Q0, Q0, Q0 cancel, which implies V is equal to Q upon 4 pi epsilon 0 into R. So this is the formula for electric potential due to a point charge at a distance small r from the given charge plus q. Now we have to solve the numerical example. Numerical example is like this. A wire is bent in a circle of radius 10 cm. It is given a charge of 250 microcoulomb, which spreads on it uniformly. What is the electric potential at the center? तर या ठिकाणी एक सर्क्युलर वायर आहे ज्याच्यावर 250 microcoulomb म्हणजे 250 into 10 raised to minus 6 coulomb charge uniformly spread केलेला आहे आणि याच्या सेंटरला ज्याची रेडियस आहे स्मॉल आर इज इक्वल 10 सेंटीमीटर 10 इंटू 10 रेस्ट टू माइनस 2 मीटर. सेंटरला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. सो द फॉर्म्युला इज व्ही इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर. सो पुटिंग द व्हॅल्यू वी गेट द व्हॅल्यू ऑफ क्यू इज 250 इंटू 10 रेस्ट टू माइनस 6. द व्हॅल्यू ऑफ 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इज 9 इंटू 10 टू द पॉवर 9 युनिट. सो मल्टीप्लाइड बाय 9 इंटू 10 टू द पॉवर 9 डिवाइडेड बाय आर इज 10 इंटू 10 रिस्ट टू पॉवर माइनस 2. सो वन झिरो गेट्स कैंसल. 25 इंटू 9 इज 225 इंटू 10 टू द पॉवर 5 or it is 2.25 into 10 to the power 7 and unit is joule per coulomb or it is volt, joule per coulomb or volt. The SI unit of electric potential is joule per coulomb or it is also called as volt. Now remember here electric force is given by electrostatic force is given by 1 upon 4 pi epsilon 0 q q 0 upon r square. Electric intensity is given by 1 upon 4 pi epsilon 0 q upon r square and electric potential due to point charge is given by 1 upon 4 pi epsilon 0 q upon r. So these are the formulas for electrostatic force, electric intensity and electric potential due to point charge. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.